सद्गुरू नमस्कार आपण आधीच्या सत्संगात म्हणालात की तीस टक्के आजार व्याधी शारीरिक असतात आणि बाकीचे मनाने निर्मित केलेले असतात मला विचारायचं आहे की आपल्याला जर आजार झाला तर तो मनानं निर्माण केलेला आहे की केवळ शारीरिक आहे हे कसं समजायचं आणि जर तो मनोवैज्ञानिक असेल तर त्यामागे कुठल्या प्रकारचे भावनिक किंवा वैचारिक रचना असते हे कसं समजावून घ्यायचं आणि त्याला ठीक कसं करावं धन्यवाद समजा तुमचा उजवा हात स्वतःहून विचित्र हातवारे करतो मारतो डोळ्यात बोट घालतो तर तुम्हाला काहीतरी आजार आहे की नाही आहे ना नक्कीच आहे अगदी तेच तुमचं मन करत आहे नाही का ते उठत धडपडतं तुम्हाला दुखवतं टोचतं रडवतं त्रास देतं चिंतित करतं म्हणजे तुम्हाला आजार आहे की नाही तुमचा स्वतःचा हात जर तुम्हाला टोचू लागला मारू लागला झुडू लागला तर नक्कीच तुम्ही आजारी आहात नाही का हो तर तुमचे विचार आणि भावना जर तुम्हाला टोचत असतील दडपत असतील रोज त्रास देत असतील तर तुम्ही आजारीच आहात ना हो ना तुमच्याच व्याख्यानुसार मी बोलतो आहे तर असं हे तुमचं आजारी मन जे आहे तेच अनेक प्रकारांनी शरीरामधून व्यक्त होईल आता यात काहीच उरलेली नाही प्रत्येक विचार मनाच्या पातळीवर तुम्ही निर्माण केलेलं प्रत्येक स्पंदन तुम्ही ते कुठल्या प्रकारचं निर्माण करता त्यानुसार तुमची संपूर्ण रासायनिक रचना बदलत जाते हे सगळं आता वैज्ञानिकदृष्ट्या मोजलं गेलं आहे या क्षणी तुम्ही इथं बसून वाकाबद्दल विचार कराल तर तुमच्यात एक प्रकारचा रासायनिक बदल घडेल तुम्ही फुलांबद्दल विचार कराल तर वेगळ्या प्रकारचे रासायनिक बदल घडतील हे सगळं आता मोजलं गेलंय तर प्रत्येक विचारामुळे तुमची संपूर्ण रासायनिक रचना आहेत तुमचं मन जर अशा स्थितीत असेल तर कुठल्या प्रकारचं सूप तुम्ही बनवताय माहितीये तुम्ही घाणेरलं सूप आहात नसतंच घाणेरलं नाही तर विषारी सुद्धा अशा विषारी सूपमध्ये तुम्ही जर रोज मुरलेले असाल तर तुम्ही निरोगी कसं काय असणार ते तसं घडणार नाही आज जगात आपला तेवढा ताबा राहिलेला नाही आहे की आपण काय खावं काय प्यावं श्वसनासाठी हवा वगैरे हे सगळंच काही प्रमाणात विचारी झालंय आधुनिक समाजानं रोग आजार यांना नैसर्गिक प्रक्रिया म्हणून मानायला सुरुवात केली आहे ही एक गंभीर चूक आहे प्राचीन समाजानं नेहमी आजार म्हणजे ही एक चुकीची गोष्ट असं पाहिलं म्हणजे माणसांनी तसं नसावं मनुष्यानं कुठल्याही आजार व्याधीच्या स्थितीत नसावं आजार म्हणजे मूलभूतपणे काहीतरी चुकीचं घडतंय पण आज आधुनिक समाज त्याला सर्वसामान्य मानायला लागला आहे कारण एक प्रचंड मोठा उद्योग तुमच्या आजारांवर पोषित होत चाललं आहे एक खूप मोठा उद्योग पृथ्वीवर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग औषधांचा आहे जर या धर्तीवर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग जर औषधांचा आहे म्हणजे याचा अर्थ सगळीकडे घाणेरडे सूप खूप झाले आहेत नाही का रोज तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी टाकावं लागतं बरं वाटण्यासाठी नाही जर तुम्ही राजी असाल तर आपण याला एक अद्भुत विलक्षण सूप बनवू शकतो तुमची केमिस्ट्री अद्भुत स्थितीत असेल तर आनंदी उत्साही असणं स्वाभाविक असेल तुम्ही जर तसं केलं तर विश्वास ठेवा सत्तर टक्के रोग या धर्तीवरून नाहीसे होतील उरलेले तीस टक्के बरेचसे बाह्य घटक आहेत जे नेहमीच आपल्या नियंत्रणात नसतात त्याचं तुम्ही काही करू शकत नाही थोडंफार नियंत्रण ठेवू शकतो तर जर तुम्ही सतत स्वतःमध्ये गलिच्छ केमिस्ट्री बनवत असाल तर आरोग्य हवं आहे हे तुमच्यातल्या जीवनाला कसं काढणार कसं आहे तुमच्यातल्या जीवनाला कळतं की याला आजार आवडतात आणि ते तुम्हाला हो ना जर तुम्ही तुमच्या शरीर प्रणालीत सतत विष निर्माण करत असाल आणि त्याचा वैज्ञानिक पुरावा सुद्धा आहे की प्रत्येक विचार आणि भावनेमुळे तुमच्यातल्या रसायनांमध्ये बदल घडतात तुम्ही तुमच्या शरीरात विष तयार करता आणि तुम्हाला निरोगी जगायचं असेल तर ते कसं शक्य आहे जीवन तशाप्रकारे काम करत नाही तुम्ही योग्य गोष्टी करत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत योग्य गोष्टी घडणार नाहीत